महाराष्ट्रात पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती. जात होते शेतामध्ये, शेतामध्ये गेलेला हा आपला कृषी मंत्री आहे आणि त्यामुळे त्यांना सांगितलं शेतकऱ्यांची कुठेही तक्रार येता कामा नये. आमच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं की युद्ध पातळीवर पंचनामे करा आणि परतीच्या पावसामुळे कालपर्यंत झालेलं नुकसान आहे तेही आपल्याला शेतकऱ्याला भरपाई द्यायची आहे, मोबदला द्यायचा आहे, नुकसान भरपाई. महाराष्ट्रात पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती. राज्यात परतीच्या पावसाच्या अतिवृष्टीमुळे अनेक राज्यात पुराचे पाणी भात शेतीत घुसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याची दखल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. या अनुषंगाने त्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार असल्याची माहिती दिली आहे. ही आहेत या क्षणाची क्षणचित्रे. रायगड ब्युरो रिपोर्ट, ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल, रायगड विभाग संपादक रमेश तळी, उरण, रायगड. जात होते शेतामध्ये, शेतामध्ये गेलेला हा आपला कृषी मंत्री आहे आणि त्यामुळे त्यांना सांगितलं शेतकऱ्यांची कुठेही तक्रार येता कामा नये. आमच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं की युद्ध पातळीवर पंचनामे करा आणि परतीच्या पावसामुळे कालपर्यंत झालेलं नुकसान आहे तेही आपल्याला शेतकऱ्याला भरपाई द्यायची आहे, मोबदला द्यायचा आहे, नुकसान भरपाई द्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला मी सांगतो की आपण अनेक निर्णय घेतले शेतकऱ्यांसाठी. पहिलं सरकार आल्यानंतर मी आणि आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही दोघंच होतो. सुरुवातीला आम्ही ठरवलं की जे दुष्काळग्रस्त भाग आहे जिकडे लोकांना पाण्यामुळे काही संकटात येतात त्यामुळे त्यांना जे पश्चिमी नद्यांचं वाहून जाणार समुद्राकडे पाणी ते वळवलं पाहिजे, तो निर्णय आपण सगळ्यात मोठा घेतला. त्याचबरोबर काही आपल्या जल उपसा जलसिंचन योजना प्रलंबित होत्या, छोटी छोटी कामं प्रलंबित होती, त्यांना आपण मंजुरी दिली. जवळपास लाखो हेक्टर जमीन ओलिथाखाली इकडे बांधावर जात होते, डायरेक्ट शेतात जात होते. शेतामध्ये, शेतामध्ये गेलेला हा आपला कृषी मंत्री आहे आणि त्यामुळे त्यांना सांगितलं शेतकऱ्यांची कुठेही तक्रार येता कामा नये. आमच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं की युद्ध पातळीवर पंचनामे करा आणि परतीच्या पावसामुळे कालपर्यंत झालेलं नुकसान आहे तेही आपल्याला शेतकऱ्याला भरपाई द्यायची आहे, मोबदला द्यायचा आहे, नुकसान भरपाई द्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला मी सांगतो की आपण अनेक निर्णय घेतले शेतकऱ्यांसाठी. पहिलं सरकार आल्यानंतर मी आणि आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही दोघंच होतो. सुरुवातीला आम्ही ठरवलं की जे दुष्काळग्रस्त भाग आहे जिकडे लोकांना पाण्यामुळे काही संकटात येतात त्यामुळे त्यांना जे पश्चिमी नद्यांचं वाहून जाणार समुद्राकडे पाणी ते वळवलं पाहिजे, तो निर्णय आपण सगळ्यात मोठा घेतला. त्याचबरोबर काही आपल्या जल उपसा जलसिंचन योजना प्रलंबित होत्या, छोटी छोटी कामं प्रलंबित होती, त्यांना आपण मंजुरी दिली. जवळपास लाखो हेक्टर जमीन ओलिथाखाली त्यामुळे येणार आहे, लाखो हेक्टर. आणि कितीतरी आपण अशा योजना ज्या प्रलंबित होत्या त्यांना मंजुरी दिल्या म्हणजे त्या त्या भागामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर आपण उपसा जलसिंचन योजनेचे पैसे कमी केले, आपण एक मला वाटतं अर्धे केले ना आपण, 50% डवलेजी लाईटचे, लाईटचे वीज दर 50% आपण सवलत दिली त्यांना. भूविकास बँकेचा सगळ्यात मोठा निर्णय 964 कोटी माफ केले सरकारने, त्याच्या सातबारावर नेहमी लागून राहायचं बरोबर ना. 40 वर्षापासून ते बाकी होती, सगळी बाकी बाकी बाकी, ते आपण निर्णय घेऊन टाकला. त्याचबरोबर आणखी आपण ज्या योजना आहेत त्या योजना आपण पुढे नेतोय शेतकऱ्याला, ते वीज बिलाचं कोणीतरी इथं. लेटेस्ट डान्स अकॅडमीला नगर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद. चंदनमलजी सुराणा जैन धर्म स्थानक महावीर नगर सावेडी येथील पहिल्या ब्रांचला सुरुवात. ऍक्टिव्ह मराठी उद्योग समूह व पूर्ती असोसिएशनच्या संकल्पनेला यश.
टू मराठी न्यूज अहमदनगर।